ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असेल याची झळक आतापासूनच दिसू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 40 अंशावर गेलाय, त्यामुळे एप्रिल महिन्यात तापमान आणखीन तीव्र असण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यातही उन्हाचा कडाका वाढत असून तीव्र उन्हामुळे दुपारच्या वेळी लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. तर चालू आठवड्यात 38 ते 39 असे सरासरी तापमान राहील असे हवामान खात्याच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले. शहरातील तपोवन रोड येथील बांगडीवाला हाऊस येथे चोरट्यांनी घरफोडी करून 12,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 1 ते 2 एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जितेंद्र श्यामसुंदर बिहाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसाखळी तोडण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा दुकाने रात्री 8 च्या आत बंद करण्याचे आदेश असून विनाकारण फिरण्यास मनाई आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत शहरातील 5 पीर चावडी परिसरात दुकाने चालू असल्याने या ठिकाणी रात्री पोलिसांनी कारवाई केली. विलोभनीय वस्त्रसंपदेसाठी नगर शहरासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर वस्त्रदालनाने कोरोना महामारीच्या काळात आपल्या ग्राहकांना सर्व काळजी घेऊन उत्तम सेवा दिली. सध्या पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी गर्दी टाळून कोहिनूरमधील खरेदीचा आनंद घ्यावा यासाठी कोहिनूरने ऑनलाईन खरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ग्राहकांनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केल्यास कोहिनूरमधील सेल्समन त्यांना व्हर्च्युअली साड्या कपडे दाखवतील. त्यानुसार ग्राहकांनी आपल्या पसंतीची खरेदी करायची आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यावर ही खरेदी ग्राहकांना घरपोच पाठवली जाईल. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेश चंद्रा यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.